ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये रमजान ईदच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच या संपूर्ण कार्यक्रमातून सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यात आला. ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये रमजान ईदच्या निमित्ताने ईद सणाविषयी महत्व व माहिती देण्यासंदर्भात मौलाना यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन झाले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते. या निमित्ताने सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्वाचा विकास हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम सब आहे भारी भाई अशा प्रकारची शिकवण या ठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. क्रिसमस सेलिब्रेशन असू द्या, ईद सेलिब्रेशन असू द्या, या सगळ्याच सणामध्ये आमची मुलं अत्यंत हिरिरीने सहभागी होतात आणि उत्तम भारताचे नागरिक बनवण्याचं शिक्षण यातून ते घेतात असं मला वाटतं. सर्व धर्मामध्ये मानवता धर्म श्रेष्ठ आहे याची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न आमचा प्रामुख्याने या ठिकाणी आहे. विद्यार्थी एका वर्गातून दुसऱ्या वर्गात जातो, उत्तम मार्क मिळवतो, त्याचबरोबर त्याला आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपण सामाजिक बांधिलकी जोपासणारे आहोत याची जाणीव निर्माण करून देण्याचा आमचा छोटासा प्रयत्न आहे. आज ईदच्या निमित्ताने मी ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी पवित्र करण्यासाठी किंवा तो एनलाइट करण्यासाठी एनलाइटनमेंट करण्यासाठी त्याचा मेन उपयोग असतो तो या ठिकाणी आपण सर्वांनी लक्ष घेतला पाहिजे. आणि उपवास हे प्रत्येक धर्मात सांगितलेले आहेत, जसे मुस्लिम मध्ये रमजान मध्ये सांगितले तसे हिंदू मध्ये पण आहेत, ख्रिश्चनांमध्ये पण आहेत. तर याचा मेन रिझन असा असतो की आपल्याला गरीब लोक आपल्यापेक्षा गरीब लोक आहेत ते भूक म्हणजे काय असते आणि अन्नाची किंमत ही काय असते ही आपल्याला कळावी. आणि एक ह्या उपवासामध्ये मी म्हणजे सांगितल्याप्रमाणे की स्पिरिच्युअल एनलाइटनमेंट आपण जे खातो ना त्याच्यामध्ये मेद निर्माण होतो. चरबी म्हणजे ढोबळ म्हणणार, मेद एक वेगळ्या अर्थाने म्हणजे आध्यात्मिक एक वेगळ्या अर्थाने शब्द आहे की मेद निर्माण होतो म्हणजे थोडासा माणूस विचलित होतो, अहमपणा येतो त्याच्यामध्ये, समजलं ना. ते सगळं कमी करण्यासाठी या सगळ्या गोष्टी आहेत, तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर या ठिकाणी मी सगळ्यांना रमजानच्या माझ्या सगळ्या बांधवांना मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मला खरोखर खूप अभिमान वाटला की आमच्या शाळेचे मुलं जे या ठिकाणी कव्वाली सादरीकरण केलं, खूप उत्कृष्ट केलं. आम्हाला खरोखर त्यांचा अभिमान आहे आमच्या संस्थेला सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांनी आणि चांगली त्या तो परेश पिला आपला पिसे या मुलाचं खूप मी या ठिकाणी अभिनंदन करतो. धन्यवाद. मोरा पिया घर आया, 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 मौला 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 मेरे मौला, विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. तसेच या संपूर्ण कार्यक्रमातून या सर्व धर्म समभावाचा संदेश देण्यात आला. कोकण लाईव्ह साठी महेश दाभोळकर, कणकवली.